केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांनी मध्य प्रदेशमधल्या उज्जैन इथल्या महाकाल लोक इथं प्रसादम या देशातल्या पहिल्या स्थानिक पौष्टिक आणि स्वच्छ गल्लीचं उद्घाटन केलं भारतीय खाद्य आणि सुरक्षा प्राधिकरणाअंतर्गत ही खाऊगल्ली सुरू करण्यात आली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील विकसित भारताचं ध्येय साध्य करण्यासाठी देशातील नागरिक निरोगी आणि सुदृढ असणं अत्यावश्यक आहे असं मांडविया या प्रसंगी म्हणाले आरोग्यविषयक पायाभूत सुविधांव्यतिरिक्त पौष्टिक आहार हा नागरिकांच्या चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक घटक आहे येत्या काही दिवसात प्रत्येक शहराची स्वतःची फूड स्ट्रीट असेल ज्यामुळे पौष्टिक आहार सर्वांपर्यंत पोहोचेल असं मांडविया म्हणाले प्रसादम देशाच्या कानाकोपऱ्यातील नागरिकांना शुद्ध सुरक्षित स्थानिक आणि पारंपरिक अन्नाशी जोडेल हा उपक्रम सर्वसामान्य लोकांना आणि पर्यटकांना सुरक्षित आणि पौष्टिक खाण्याच्या सवयींशी जोडेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला